अपन आता रैशनल नंबर हा भाग बघणार आहोत, ज्या अगोदर अपन नैचरल नंबर, होल नंबर आणि इंटीग्रल नंबर्स ह्या नंबर्स विषयी बरीचशी माहिती मिळवलेली, आता त्याच्या पुढे आपल्याला रॅशनल नंबर आणि ह्याच्या पुढे भी जायचं आहे आणि ह्या जे नंबर्स आहेत यांच्याबद्दल अनेक माहिती आपल्याला मिळवायची आहे, जी आपण थोडी थोडी मिळवलेली ती आणखी विस्तृत माहिती जी आहे बेसिक मध्येच आहे बघायचं आपल्याला, कारण ही माहिती सगळ्या आपल्यापर्यंत असणं गरजेचं आहे. आता रॅशनल नंबर जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे संख्या येऊ शकतात, तर फ्रॅक्शन जो अंश आणि छेद म्हणजे न्युमिनेटर आणि डिनोमिनेटर अशा स्वरूपामध्ये फॉर्ममध्ये ज्या काही नंबर्स येतात, तर असे सगळे नंबर जे आहेत ते रॅशनलमध्ये येतात. तर रॅशनलमध्ये मायनस, झिरो आणि पॉझिटिव्ह अशा सगळ्या संख्याचं फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकामधल्या ह्या संख्या येऊ शकतात. आता त्याचं जे डेफिनेशन आहे ते असं आहे, द नंबर्स ऑफ द फर्म स्वरूप एम डिवाइड बाय एन, म्हणजे एम आणि एन यांचा डिवायडेशन आहे म्हणजे हा फ्रॅक्शन झाला हा एम आणि एम डिवाइड बाय एन. तर ह्या स्वरूपामध्ये जर तो असेल तर आर कॉल रॅशनल नंबर. तर अशा स्थितीमध्ये असणारा जे काही अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकी संख्याला आपण रॅशनल, तर मराठीमध्ये त्याला परिमेय संख्या म्हणतात. काय म्हणतात? परिमेय संख्या. तर ह्या परिमेय संख्या ज्या आहे त्याचं स्वरूप एम डिवाइड बाय एन. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की हिअर एम अँड एन आर इंटिग्रल. ज्या इंटिग्रल आपण जो नंबर पाहिला त्या इंटिग्रल नंबरमध्ये तर हिअर एम अँड एन आर इंटिग्रल्स बट एन इज नॉट झिरो. आता हा जो एन आहे, एन म्हणजेच डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर म्हणजे छेद जो आहे तो झिरो नसला पाहिजे. तर झिरो का नसला पाहिजे? तर झिरोने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी हे अर्थहीन होईल, म्हणजे त्याचं कोणतंही मिनिंगलेस म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही, म्हणून तो झिरो नसला पाहिजे. डिनॉमिनेटर नॉट झिरो. तर या हिअर एम अँड एन आर इंटिग्रल बट एन इज नॉट झिरो. आता इथे या जे रॅशनल नंबर जे आहे त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शन येतो हा गोष्ट माहिती. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. ते अपूर्णांकाचे स्वरूप जे आहे ते एम डिवाइड बाय एन म्हणजे न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे वरचा जो असतो अंश आणि खालचा जो असतो छेद. आता ह्याचा बद्दल आपण थोडीशी माहिती मिळू. आता समजा आपल्याला हे फ्रॅक्शन जे आहेत एखाद्या नंबर लाईनवर जर दाखवायचे असतील तर ते कसे दाखवायचे? तर शो, एक एक्झाम्पल बघू. शो टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन, ही नंबर लाईन आहे त्याच्यावर हे रॅशनल नंबर जर दाखवायचे झाले तर ते कसे दाखवणार? तर आता ह्या जर रॅशनल नंबरचं आपण जर माहिती घेतली तर इथे 7/3 त्यानंतर 2 - 2/3 तर ह्याच्या डिवाइड बाय म्हणजे हा ह्याच्या छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर हा 3 आहे, ह्याचा आहे 3 आहे. म्हणजे जे आपण लाईन नंबर लाईनवर आपण जे युनिट घेणार आहोत, युनिट म्हणजे हा 0 झाला, हा 1, हा 3 आणि 2, 3 अँड द लेफ्ट हँडला -1, -2, -3 हे जे युनिट घेणार आहोत त्याचे टोटली जे आपल्याला पार्ट करायचे, तर प्रत्येक युनिटचे आपल्याला 3 पार्ट करायचे. जर इथे डिनॉमिनेटर 4 असता तर प्रत्येक युनिटचे 4 पार्ट, इथं जर 10 असतात तर प्रत्येक युनिटचे आपल्याला 10 पार्ट करावं लागतं. जसं आपल्याला जे रुलर असते आपल्या कंपास बॉक्समध्ये, त्या रुलरमध्ये हे युनिट आहे 0 ते 1 म्हणजे 1 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर जो आहे त्याचे आपल्याला 10 पार्ट, म्हणजे हा जो प्रत्येक जो भाग आहे तो मिलीमीटरचा असतो, म्हणजे ह्यातला प्रत्येक जो पार्ट आहे तो आपल्याला 10 पार्टमध्ये हा जो पार्ट आहे आपल्याला नंतर बघायचा आहे, पहिल्यांदा हा बघूया. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जो असेल तेवढे आपल्या युनिटचे पार्ट बनवाय भाग बनवायचे आहेत. आता समजा इथं 7/3 2 - 2/3 हे जे आहे आपल्याला ह्या लाईन नंबर लाईनवर दाखवायचे, तर आपण ह्या प्रत्येक युनिट भागचे
तीन पार्ट घेत तीन पार्ट केले. आता समजा इथे हा झिरो आहे हा वन आहे, तर ह्याच्यामध्ये झिरोपासून इथे मी ह्या युनिटचे तीन भाग करणार आहे. डिनोमिनेटर थ्री, इथं चार असेल चार भाग, फाईव्ह असेल तर फाईव्ह, पाच पार्ट घेतले असेल. आता इथे हा जो आहे भाग त्यामध्ये तीन भाग करायचे, पार्ट करायचे. तर इथे झिरो, इथे आपण वन टू थ्री, ते पण वन टू थ्री, अशा प्रत्येक आपलं जसं राईट हँडला तसं लेफ्ट हँडला प्रत्येक युनिटचे तीन भाग, कारण इथं डिनॉमिनेटरमध्ये थ्री आहे. डिनॉमिनेटरमध्ये इथे समजा एट असेल तर एट भाग, जेवढे डिनॉमिनेटर तेवढे पार्ट. आता ही जी संख्या आहे सेवन डिवाइड बाय थ्री, ती पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह जी आहे ती झिरोच्या राईट हँडला, आणि निगेटिव्ह असणारी त्या संख्या आपला लेफ्ट हँडला येणार आहे. तर पहिल्यांदा आपण सेवन डिवाइड बाय थ्री, आता इथे थ्रीनी डिवाइड केला तर इथे थ्री चा टेबल आहे, थ्री वन जर थ्री, थ्री टू जर सिक्स, तर सिक्सच्या पुढं म्हणजे इथे टूने इथे परफेक्ट डिवाइड होतो आणि नंतर वन इज रिमेंबर. म्हणून इथे या जर आपण याची जर मोजणी केली तर इथे टू त्याच्या पुढे टू जो आहे तो ॲक्च्युली किती आहे तो बघावं लागेल आपल्याला. तर हा जर टू आहे तर इथे टोटल युनिटचे आपण तीन भाग केले, म्हणजे थ्री झाले, त्यानंतर हा जो झाला थ्री अपॉन फोर झाला. इथे कट करू. आता हा जो झिरो ते वन हा वन युनिट आहे, त्याचे आपण थ्री पार्ट केले. म्हणजे हा जो पहिला आहे वन अपॉन थ्री आहे, हा टू अपॉन थ्री आहे, हा थ्री अपॉन थ्री आहे, म्हणजे थ्री अपॉन थ्री वन झाला. मग हा पुढे फोर अपॉन थ्री, त्यानंतर फाय अपॉन थ्री, हा सिक्स अपॉन थ्री म्हणजे टू झाला. मग आपल्याला सेवन अपॉन थ्री पाहिजे, म्हणजे ते हा सेवन अपॉन थ्री, हा पुढचा एट अपॉन थ्री, हा नाईन अपॉन थ्री, म्हणजे थ्री थ्री झा या थ्री. तर ह्या पद्धतीने तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. तसंच मायनसच्या बाजूला इथे आपल्याला हा जो टू पाहिजे तर हा डायरेक्टली इथं टू येईल, त्यानंतर मायनस टू अपॉन थ्री, तर इथं लेफ्ट हँडला मायनस टू अपॉन थ्री. इथून जर तुम्ही झिरोपासून जर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हा येईल पहिला मायनस वन अपॉन थ्री आणि हा मायनस टू अपॉन थ्री. तर इथे सी पॉईंट आपण इथे स्थापित करूया. तर इथे शोईंग फ्रॅक्शन रॅशनल नंबर वन रूलर. आता आपली जी पट्टी असते त्या पट्टीवर समजा आपल्याला एखादी संख्या दाखवायची असतील तर ते किंवा आपल्याला स्केलमध्ये मोजमाप घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे घ्यायचं. समजा आपल्याला फोर अपॉन टेन, ॲक्च्युली तो झिरो अपॉन फोर सेंटीमीटर असं जर असेल तर फोर अपॉन टेन, तर हा जो फ्रॅक्शन आहे हा न्युमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे. तर इथे जर सुरुवातीपासून जर तुम्ही याचे कॅल्क्युलेशन केलं तर हा वन अपॉन टेन आहे, हा टू अपॉन टेन, टेन का कारण इथे एक युनिटचे टेन पार्ट केलेले. मग आपल्याला फोर अपॉन टेन म्हणजे इथे वन टू थ्री फोर, इथं फोर अपॉन टेन. तसंच जर आपल्याला ट्वेंटी सेवन अपॉन टेन म्हणजे थ्री पॉईंट सेवन असं जर आपल्याला घ्यायचं असेल, तीन सेंटीमीटर आणि सेवन मिलीमीटर असा जर आपल्याला जर इथे रेषाखंड जिथे घ्यायचं असेल तर तो कसा घ्यायचा आहे, तर इथे पूर्ण थ्री आणि त्या पुढे सेवन, म्हणजे हा थ्री जो आहे तो थर्टी झाला. म्हणजे इथे थ्री युनिट आहे म्हणजे पर युनिट टेन आहे, म्हणजे थ्री युनिटचे थ्री इंटू टेन म्हणजे थर्टी झाला. म्हणजे त्यात थर्टी वन, थर्टी टू, थर्टी थ्री, थर्टी सेवन, थर्टी फाईव्ह, थर्टी सिक्स आणि थर्टी सेवन. तर थर्टी सेवन अपॉन टेन म्हणजे जर आपल्याला मिक्स नंबरमध्ये लिहायचं झालं तर थ्री आणि इथे सेवन अपॉन टेन, किंवा पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर थ्री पॉईंट सेवन. या पद्धतीने तुम्ही जे रूलर आहे त्याच्यावरसुद्धा एक प्रॅक्टिस करू शकता. जर कोणताही आपल्याला फॅक्शन दिलं तर तो एम डिवाइड बाय एन मध्ये असतो, त्यामध्ये वरचा जो आहे न्युमिनेटर आहे, खालचा डिनॉमिनेटर, मराठीमध्ये अंश आणि
अंश डिवाइड बाय छेद अशा प्रकार तो है। याच्या पुढची माहिती घ्यायची आपल्याला, ती माहिती कशा प्रकार आपल्याला घ्यायची आहे ती बघूया। रूलर मध्ये आता समजा आपल्याला 37 डिवाइड बाय 10 हा नंबर जर इथे आपल्याला शो करायचा असेल तर तो कसा करावा लागेल, तर इथे पर युनिट आपण 10 पार्ट केलेले, म्हणजे हा जो एक 0 ते 1 हा जो 1 युनिट आहे म्हणजे 10 झाले त्याचे पार्ट, 2 झाला म्हणजे इथे 2 × 10 20 झाले, तर 3 म्हणजे 3 × 10 30 झाले, इथपर्यंत 30, मग तिथून पुढे आपल्याला 31 डिवाइड बाय 10 झाला, 32 डिवाइड बाय 10 झाला, 33 डिवाइड बाय 10, त्यानंतर 34 डिवाइड बाय 10 झाला, 35 डिवाइड बाय 10, 36 डिवाइड बाय 10 आणि 37 डिवाइड बाय 10। तर इथे हा नंबर इथे शो करत आहे 37 डिवाइड बाय 10। तो जर आपल्याला मिक्स नंबरमध्ये जर दाखवायचं झाला तर 37 डिवाइड बाय 10 आणि इथे इक्वल टू 3.7, त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकता। हा हा हे जे पार्ट आहे आपल्याला पुढच्या भागात बघायचं आहे, तर इथे रुलरमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे फ्रॅक्शन जे आहेत ते तयार करू शकता, एक्झाम्पल करू शकता। तर इथे ही रुलर जे आहे त्या रुलरच्या ह्या पद्धतीने तुम्ही माहिती घेऊ शकता। तर ह्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, तर हा ह्या भागावर व्यवस्थित तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर इथे फ्रॅक्शनचे जे काही भाग आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर, हा भाग तुम्हाला समजेल। बघूया आपण पुढे।